फराळाला सुरुवात झाली आणि आमदार लंके साहेबांचं आगमन झालं, त्यामुळे सर्वात अगोदर आमदार लंके साहेब फराळाला पोहोचलेत, त्यामुळे सर्वांनाच निमंत्रण दिले, त्यामध्ये लंके साहेब देखील पोहोचलेले आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत आहे, सत्कार केला आणि त्यांनी मी बरोबर बसून फराळ देखील केलेला आहे. तुम्ही एकत्र आले काही काही टेन्शन येतं? नाही नाही, दीपावळीचा फराळ आणि टेन्शन हा काही विषय होऊ शकत नाही. शेवटी दीपावळीच्या फराळाला शेवटी हा दिवाळीचा सण हा आनंदाचा सण आहे आणि सगळ्यांना पाहुण्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना नातेवाईकांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना सगळ्यांना बोलवलं पाहिजे. आपले जे काही ऋणानुबंध आहे स्नेह आहे हा वाढला पाहिजे, वाढीस गेला पाहिजे, त्याच्यातून चर्चाही झाली पाहिजे आणि म्हणूनसाठी सर्वांना निमंत्रण दिले, कोणालाही डावललेलं नाही आणि कोणालाही सांगितलं नाही असं झालेलं नाही. त्यामुळं फक्त एवढाच अर्थ त्यातला आहे की लंकेसाहेब सगळ्याच्या अगोदर आलेत आणि त्यामुळं आपल्याला ते उत्सुकता वाटते, त्यामुळे आमचे पूर्वानापार त्यांनी सांगितलंच आहे की आमचे पहिल्यापासूनचे संबंध आहेत. शेवटी डाऊन टू अर्थ आणि ग्रामीण भागातला एखादा शेवटच्या घटकातला माणूस ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून होतो त्यावेळेस जनतेलासुद्धा तो आवडतो आणि म्हणून आम्ही लोकांना काय आवडतं हे महत्त्वाचं आहे, त्यामुळं स्वतःला काय आवडतं हे महत्त्वाचं नाही आहे. दीपावली एकमेकाला त्या ठिकाणी एकमेकाच्या घरी गेलं पाहिजे आणि कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी आपण अधिकाधिक दृढ केले पाहिजे ही यामागं भावना असते आणि आमचे आजचे संबंध नाही, आज आम्ही जरी महायुती त्यामुळे ते संबंध तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, पण मला 2018 आणि 2017-18 ते 19 एक कालखंड मला आठवतो, त्यावेळेस मी शिवसेनेत असताना काही त्या शिवसेनेमध्ये काही वितुष्ट निर्माण झाल्यानंतर मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदरणीय राम शिंदे साहेब त्या ठिकाणी पालकमंत्री होते आणि मी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत होतो, पण मला खऱ्या अर्थाने त्यावेळेस आधार देण्याचं काम केलं असेल ते म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांनी. म्हणजे मी कुठल्या पक्षाचा कुठल्या पार्टीचा याचा विचार न करता एक होतकरू एक गरीब कुटुंबातला एक युवक पुढे येतो त्याला आपण मदत केली पाहिजे ही भावना त्यामागं त्यांची होती, त्यामुळे त्यांचं आणि माझं नातं त्या दिवसापासून आजही टिकून आहे. पण काही राजकीय बदलाच्या कालखंडामध्ये काही गोष्टी आपण पाळावं लागतात, पण आता आपण महायुतीतच आहे त्यामुळं आपण त्या ठिकाणी जवळीक अधिकाधिक वाढली हीसुद्धा साहजिक आहे, पण त्यामागं आमचं एक वेगळं प्रेमसुद्धा यामागं दिसतं.